धुळे येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला रविवारी दुपारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीस आलेल्या नंदुरबारचे खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू होती. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी काही आंदोलकांनी दादा भुसे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला. हिना गावित जिल्हा नियोजनाची बैठक संपल्यानंतर जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. यावेळी हिना गावित गाडीतच होत्या. पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना पांगवत हिना गावित यांना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना अटक केली असून तणावपूर्ण शांतता आहे.